मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डीनसर नेत्राला सांगतात की अमित आणि श्रीकांत यांच्यापैकी ज्याचं जाण्याचं नक्की होईल तू त्याची जबाबदारी टेकओवर करायची तेव्हा नेत्रा म्हणते की परंतु ते मला खूप ज्युनियर आहेत मग तुम्ही मला डावलून त्यांना संधी का देताय तेव्हा डीनसर म्हणतात की हा सगळा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे तेव्हा नेत्रा म्हणते की म्हणजे मी एक मुलगी आहे म्हणून तुम्ही मला नाकारताय परंतु एरवी तर तुम्ही स्त्री पुरुष समानतेच्या खूप गप्पा मारताना परंतु मी हे सहन करणार नाही मी याविरुद्ध आवाज उठविल कारण महिलांच्या हक का हक्कासाठी लढणाऱ्या खूप संस्था आहेत मी त्यांच्याकडेच जाईल अशी ती डिनसरांना धमकी देते तर डिन्सर नेत्राला सांगतात की तू असं काहीही करू नकोस तेव्हा नेत्रा बोलते की माझी योग्यता असून देखील मी फक्त एक मुलगी आहे म्हणून जर तुम्ही माझ्या प्रगतीच्या आड असाल ना तर मी कुणालाही माफ करणार नाही, नाही। की, मी माझ्या मेहनतीवर तुम्हाला बोळा फिरू देणार नाही त्यावर डीन्सर म्हणतात की तू तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नकोस मी मॅनेजमेंटशी बोलेल नेत्रा तेथून निघून जाते तर डीनसर शशांकला फोन करतात आणि सर्व काही सांगतात तेव्हा शशांक म्हणतो की म्हणजे मी यु एसला जाणार नाहीये हे तुम्ही अजूनपर्यंत नेत्राला सांगितलं नाहीये ना नाही तर ती उगीच पत्रकारांना काहीही सांगेल हा आपल्या इन्स्टिट्यूटच्या रिप्युटेशनचा प्रश्न आहे आपण कॅन्टीनमध्ये मध्ये भेटूयात असं सांगून तो फोन ठेवतो तर तितक्यात चिडलेली नेत्रा शशांकडे येते आणि म्हणते की तुम्ही जे काही करताय ते मला कळत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? काल सुद्धा तुमची बायको मला वाटेल ते बोलली तरीही मी गप्प बसले तेव्हा शशांक म्हणतो की माझी बायको आणि तुझी तर बहीण आहे ना ती मी तिला देखील सांगितले की तुमच्या या बहिणी बहिणींच्या भांडणामध्ये मला खेचत जाऊ नका त्यावर नेत्रा बोलते की काल ती मला असं का म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत युएस ला जात नाहीये आणि तुम्ही मला रोखण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुमचे सगळे प्रयत्न हाणून पाडील माझ्या प्लॅनवर असं कुणालाही पाणी फिरू देणार नाही तेव्हा शशांक धक्क्यानेच म्हणतो की म्हणजे न्यूजपेपर मध्ये ही बातमी देणं हा तुझाच प्लॅन होता ना नेत्रा ते नेत्रा उडवाउडवीची उत्तर देऊ लागते शशांक म्हणतो की युएस ला कोण जाणार आणि कोण जाणार नाही हे सगळं डीनसरस ठरवतील आणि हेच सांगण्यासाठी त्यांनी आपल्याला आता कॅन्टीन मध्ये बोलावलंय मी तर जातोय आणि सगळ्यांना घेऊन देखील जातोय मला धमकावण्यात काहीही अर्थ नाही असं सांगून तो निघून जातो त्यानंतर सर्वजण कॅन्टीन मध्ये जमलेले असतात तीन सर मुद्दामात शशांकला म्हणतात की तुला यू एसला जाण्याची ऑफर आली आहे आणि तुला एका जणाला सोबत नेण्याची परमिशन आहे मग तुला या सर्वांमधून कोणाला सोबत न्यायला आवडेल ते नेत्रा धक्क्यानेच म्हणते की सर हे तुम्ही त्यांना का विचारताय आपल्या इन्स्टिट्यूटमधील सगळ्यात केपेबल असिस्टंट कोण आहे याची निवड तर तुम्ही करायला हवी ना तेव्हा शशांक म्हणतो की नेत्रा तुझं बरोबर आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुणी हुशार आणि केपेबल असेल तर ती नेत्र आहे म्हणून आपण तिचं नाव फायनल करूया ते नेत्रा, नेत्रा खूपच खुश होते इतर सर्वजण देखील टाळ्या वाजू लागतात श्रीकांत देखील ला। नेत्राचं अभिनंदन करू लागतो तेव्हा शशांक श्रीकांतला जरा थांब तुझंही अभिनंदन करण्याची वेळ येऊ शकते कारण नेत्राचा असिस्टंट म्हणून तुझी निवड होऊ शकते असं सांगतो तेव्हा नेत्रा धक्क्यानेच म्हणजे काय असं विचारते त्यावर सर सांगतात की शशांकने या रिसर्च प्रोजेक्टमधून बॅकआउट केलंय शशांक सर्वांना सांगतो की आता हा प्रोजेक्ट नेत्रा लीड करणार आणि तिचा असिस्टंट म्हणून श्रीकांत किंवा सुमितची निवड होऊ शकते आश्चर्याने सर तुम्ही येणार नाहीयेत का असं विचारते तेव्हा शशांक सांगतो की नाही माझी काही पर्सनल कारण आहेत आणि तू सरांशी जे बोलत होती ना ते मी ऐकलं आणि मी खूपच भारावून गेलो आपल्या इन्स्टिट्यूटमधील एक एवढी हुशार असिस्टंट केवळ स्त्री म्हणून तिला डावललं जातंय हे काही बरोबर नाहीये तू या मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करशील असं तू सांगत असतो तेव्हा सर म्हणतात की हो हा अगदी योग्य निर्णय आहे ऐकून नेत्राचा मात्र खूपच हिरमोड झालेला असतो तर शशांक बुद्धा म्हणतो की स्वतः देखील पर्सनली मेल करून त्यांना नेत्राचं नाव रिकमेंड करतो आणि हे सगळं ऐकून आपल्या इन्स्टिट्यूटचं देखील खूप कौतुक होईल की आपण आपल्या महिला सहकार्यांना कशी संधी देतोय ते सर आज तर गुढीपाडव्याचा दिवस आणि तुम्ही आजच्या दिवशी महिला सबलीकरणाची ही जी काही गुढी उभारलीत ना त्याचं कौतुक अधिकृतरित्या एक दोन दिवसात न्यूजपेपर मध्ये छापून येईलच आजकाल तर पेपरमध्ये बातमी देणं खूप सोपं होऊन गेलंय असं बोलत तो मुद्दा म्हणून टोमना मारतो पर नेत्रा शशांकला म्हणते की तुमच्या श्रीमंत बायकोचा तुमच्यावर वचक दिसतोय हे नकार जरी तुम्ही देत असला तरी तुमचा बोलविता धनी तर ती आहे ना तेव्हा शशांक म्हणतो की मी माझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही वेगळं ठेवतो मी अमेरिकेला जाणार की नाही हा माझा निर्णय असेल त्यात मी कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही असं तो नेत्राला स्पष्टपणे सांगतो नेत्राचा मात्र खूपच हिरमोड होतो आणि ती चिडूनच त्यातून निघून जाते शशांक मात्र खूपच खुश होत इतर सहकाऱ्यांना ट्रीट देत असतो तर इकडे घरी अप्पू अतिशय खुश होत सर्वांना सांगत असते की फायनली खडूसने मला सांगितलंय की तो इथेच राहून त्याचा रिसर्च कंप्लीट करणार तेव्हा सुमी म्हणते की हो आम्हा सगळ्यांना माहिती आहे तेव्हा अप्पू म्हणते की म्हणजे त्याने मलाच लास्ट सांगितलं हो त्याने माझ्यासाठी जाणं कॅन्सल केलं हेच महत्वाचं आहे म्हणूनच मी एक गोष्ट करायची ठरवली आहे होत बोलते खूप आणि पुन्हा म्हणते की मी तुम्हाला का सांगू मी सगळ्यात आधी हे खडूसला सांगणार तेव्हा सुमी म्हणते की आम्हाला माहिती आहे ही शशांक दादाला आय लव यू म्हणणार तेव्हा सुवा मुद्दामच बोलते की ती असं का करील सुमी अप्पू काही तिच्या मनातलं सांगणार नाही तेव्हा म्हणतात की या दोघांना पाहून मला आमचं तरुण पण आठवतं आम्ही देखील असंच भांडायचो तेव्हा अप्पू म्हणते की परंतु आम्ही तर फक्त अभ्यासावरून भांडतो त्यावर सुमी बोलते परंतु आता कुठे भांडता तू तर अभ्यास करते शशांक दादा तुझं किती कौतुक करत असतो तू मुद्दामच म्हणते की म्हणजे आता अप्पूला फर्स्ट क्लास मिळणार आणि ती तिच्या बाबाच्या घरी निघून जाणार ते एकूण माई लगेचच नाटकं करत म्हणू लागतात की काय गप्पू तू तु जर आता तुझ्या बाबाच्या घरी निघून गेलीस तर हे घर किती सुन सुन होणार आमचा शशांक बिचारा एकटा पडेल लगेचच म्हणते की माई असा कसा एकटा पडेल अप्पूची आई अंजली तिच्यासाठी नवरा मुलगा पाहतात मग आपण आपल्या शशांकसाठी देखील दुसरी मुलगी पाहूयात तर माई लगेचच म्हणतात की तुझ्या बहिणीची नंदेची ती मुलगी नाही का तर सुमी म्हणते की हो ती जानवी ना ती किती सुंदर आहे ना अप्पू मात्र अतिशय आणि म्हणते की तुम्ही हे काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का आई तू तु, तुझ्या दुसरी मुलगी शोधणार मी विचारू लागते तेव्हा मानसी म्हणते की हो तुला तर भाऊजींना डिव्होर्स द्यायचा तू तर उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणार शिवाय तुझे आई वडील तुझ्यासाठी मुलगा बघणार मग आमचे शशांक भाऊजी काय एकटेच राहणार का अप्पू चिडूनच म्हणते की खडूसने काही दुसरं लग्न वगैरे करायचं नाहीये त्यावर सुमी बोलते की का नाही तू त्याला आय लव यू म्हणाली का तू तर सतत फक्त डिवोर्सच तुंतुन वाजवत राहते तेव्हा अप्पू खूपच चिडते आणि म्हणते की तुझ्या शशांक दादानेच त्या पेपर्स वर आधी सही केली होती आणि मी या घराची कायम सुन राहणारच आहे तुम्ही त्याच्यासाठी दुसरी बायको जरी आणली ना तरी मी या घराबाहेर उभी राहून प्रोटेस्ट करील आणि ती रागानेच तेथून निघून जाते सुमी म्हणते की सगळं काही बोलेल फक्त शशांक दादाला आय लव यू काही म्हणणार नाही आणि त्या सर्वजणी अप्पूवर खूप हसत असतात दुसरीकडे शशांक नेत्राचा डाव तिच्यावरच हाणून पाडल्याने नेत्रा खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की त्याने हे मुद्दाहून होऊन केलाय म्हणजे मी युएस ला गेल्यानंतर तो इथे बायको सोबत मजा करणार हे शक्यच नाही तर वाटलं होतं आम्ही दोघे जाऊ आणि तिथे गेल्यानंतर मी माझ्या हुशारीने त्याचं परंतु त्याने माझ्या सगळ्याच प्लॅनवर बोळा फिरवला जर शशांक माझा होणार नसेल तर मी त्याला आणि अपूर्वाला देखील सुखाने जगू देणार नाही आणि हे करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते ती रागाने स्वतःशी बोलत असते तर दुसरीकडे शशांक घरी येतो आणि पाहतो अप्पू झोपलेली असते शशांक तिच्या तोंडाची तोंडावर पाणी मारत तिला उठवतो आणि सांगतो की तुला अभ्यास करायचा नाहीये म्हणूनच तू ही झोपेची नाटकं करतेय ना तेव्हा अप्पू म्हणते की हो मला अभ्यास करायचा नाहीये कारण मला फर्स्ट क्लास मिळवायचा नाहीये मला साधं बी सुद्धा पास व्हायचं नाहीये आता तर मी ए ए एक द्याग द्याग ही एक्झाम द्यायचीच नाही असं ठरवलंय असं सांगून पुन्हा झोपी जाते शशांकला मात्र अप्पूच हे वागणं काही कळेनाचं होतं तर पुढील भागात तु, मला तुझ्या सोबत यायचंच नाहीये असं सांगून अभ्यासासाठी निघून जाते तेव्हा कुकी म्हणतो की तू हे का करतो रे तेव्हा शशांक सांगतो की अभ्यासाचं नाव काढलं की मला कॉन्ट्रॅक्ट दाखवते म्हणूनच आता मी तिला उलटा घास खाऊ घातलाय आता बघ कशी सोमाने अभ्यास करेल असं हसतच कुकीला सांगतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद